हेलो हाँ बोलत बोलत है लगेच लगेच बोलत है सांगणार भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला दिलं आहे. पक्षानं आदेश दिला की आपण भंडाऱ्याचं पालकमंत्री म्हणून जावं, कारण की निवडणुका जवळ येत आहेत आणि निवडणुका जवळ येत असल्यामुळे त्यातल्या आता तयारी करण्याच्या दृष्टीने की सर्वांना दोन ठिकाणी दिलं आहे, कोणाला एक ठिकाणी दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे आता इकडे मोठ्या प्रमाणामध्ये यावं लागेल आणि निश्चितपणानं तिथे खासदार आमचे आहेत ते पुन्हा कसे निवडून येतील या दृष्टीने आम्हाला नियोजन करणं आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये आमदार पण तिथले आमचे निवडून आले पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी पक्षानं ही सर्व तयारी करायला मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर निश्चितपणानं जी जबाबदारी दिली आहे ती मी चोखपणे निभावेन. एकूणच सर्व म्हणजे जवळपास रिशफल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खास करून दादा नाराज होते अशा काही चर्चा होत्या, त्यानंतर पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलेलं आहे. नाही नाराजी वगैरे काही नव्हती. कसं आहे की जेव्हा असं विविध पक्षांची सरकार असतात त्याच्यामुळे कोणाला ना कोणाला थोडंफार ऍडजस्टमेंट करावी लागते आणि ते ऍडजस्टमेंट जरुरीचे पण असते, त्याच्यामुळे मला वाटतं की कोणी नाराज व्हायचं काही कारण नसते आणि त्यामुळे व्यवस्थित वाटप झालेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की नाराजी सूर तर कुठे दिसत नाही. आता नाराजी दूर झाली असेल सगळ्यांची असं म्हणताय. नाही असं बघा कसं असतंय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सरकार दोन तीन पक्षांचं असलं तर कोणाला थोडी पुढे मागे एक पाऊल पुढे एक पाऊल मागे यावंच लागतं आणि सरकार बनत असताना बाकीचे प्रिन्सिपल असतात ते बघून आपण सरकार करत असतो, त्याच्यामुळे मला वाटतं की नाराजी कोणी जरी प्रकट करत असेल तरी ते नाराजी म्हणता येणार नाही असं मला वाटतं. पारडं जड आहे अजित दादांच्या यामध्ये नाही नाही असं हे बघा पारडं बीड जड असं काही नाही, सर्व तिघं सारखं आहे आणि बऱ्यापैकी जिथे जिथे ऍडजस्टमेंट पक्षाला करायची होती ती पक्षाने केलेली आहे. आज दिल्लीमध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांनी सगळ्या प्रश्नांना घेऊन गंभीर नाही शिकत नाही. विषय असा आहे की दिल्लीमध्ये आमदार गेलेले आहेत तर सर्व पक्षीय आमदार गेलेले आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे काही त्या ठिकाणी प्रश्न असतात. मी जर गेलो तर ते सर्वच प्रश्न माझे आहेत आणि मी यांना पाठिंबा देतो आहे अशा पद्धतीचा पण सूर निघतो. शासनाचं जे काही धोरण आहे ते धोरण चालू आहे आणि त्या धोरणाच्या विरोधामध्ये कुठे जाणं म्हणजे सरकार बरोबर करत नाही असं त्याचा अर्थ होतो. आणि सरकार जे करतं आहे ते बरोबर करत असल्यामुळे कुठे जायची गरज नाही.